विष्णू आहेत आणि वेगळ्या रूपात बली महाराज शुक्राचार्यांना म्हणतात. वेगळ्या रूपात आले तर काय झालं, ते विष्णूच्या रूपात आले असते तर मी त्यांना सर्व दानच केलं असतं ना, मग मी त्यांनी ब्राह्मणाच्या रूपात आले तरी मी दानच करणार आहे असं शुक्राचार्यांना बली महाराज सांगतात. मग अशाच प्रकारे कपिल देव माता देवहूतीला सांगतात कि श्रीमद भागवतम अध्याय 3 25वा श्लोक 25वा अध्याय आणि श्लोक क्रमांक 42 यामध्ये कपिल देव माता देवहूतीला सांगतात, मद भयात वापी वातोयम सूर्यस्त पती मद भयात वर्षंतिंद्रो दत्तनिग्न मृत्युश्चरती मद भयात. कपिल देव माता देवहूतीला सांगतात भाषांतरा इथं, माझ्या प्रभुत्वाच्या भयामुळेच वायू वाहतो, माझ्या भयानेच सूर्य प्रकाश देतो आणि मेघांचा राजा इंद्र माझ्या भयानेच पर्जन्य वृष्टी करतो, अग्निही माझ्याच भयाने जाळतो आणि मृत्यूही माझ्याच भयाने बळी घेतो. इथे भगवंत सांगतात कपिल देव माता देवहूतीला सांगतात की माझ्याच भयामुळे वायू वाहतो आणि सूर्य पण प्रकाश देतो आणि मेघराज इंद्र सुद्धा वर्षा पर्जन्य वृष्टी करतो आणि माझ्याच भयामुळे अग्निही जाळतो आणि मृत्यूही माझ्याच भयाने बळी घेतो. ते माता देवहूतीला कपिल देव सांगत असतात की भय हे भगवंत हे कुणालाही भीत नाही, भगवंतालाच सर्वजण भीतात, परंतु भगवंत हे भक्तांच्या प्रेमापोटी भय भीती भीतल्या भिल्यासारखे आपल्याला दाखवतात. या श्लोकामध्ये प्रभुपाद सुद्धा सांगतात की भगवंत कुणालाही भीत नाहीत, पण त्यांनी आपल्या बली महाराजांच्या प्रेमापोटी भक्ताच्या प्रेमापोटी ते आपल्याला भिल्यासारखे दाखवतात, कारण ते छोट्या बटू ब्राह्मणाच्या रूपात आलेले असतात. आणि इथे सांगतात की कपिल देव की कितीही भय असू द्या, भगवंताला कोणीही भय भीती दाखवू शकत नाही, भगवंत दुसऱ्याला भीती दाखवू शकतात. याचप्रमाणे आपण दामोदर लीलेमध्ये बघतो की ज्या वेळेस भगवंत झोपलेले असतात मग ते उठतात, मग त्यांना भूक लागते, मग यशोदा मैया त्यांना दूध पाजवते, पण दूध पाजवता पाजवता तिला यशोदा मैयाला आठवण येते की आपण चुलीवर दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, मग ती ते काढण्यासाठी जाते आणि भगवंताला तसंच मांडीवरून खाली ठेवते. मग भगवंताला राग येतो, राग आल्यानंतर भगवंत काय करतात की तिथे यशोदा मैया लोणी काढत बसलेली असते, मग तिचे ते मटके फोडतात आणि माकडांना लोणी खायला देतात. मग यशोदा मैया एक छडी घेऊन त्यांच्या पाठीमागे जाते, मग छडी घेतल्यामुळे भगवंत भीतात आणि यशोदा मैयाला पण वाटते की कान्हा आपल्याला भिलेला आहे आणि कान्हा रडत आहे, पण इथे जे भीती आहे ते भगवंत फक्त यशोदा मैयाच्या प्रेमापोटी आणि वात्सल्य भावामध्ये यशोदा मैया असल्यामुळे तिला भिल्यासारखे दाखवतात, पण भगवंत हे स्वराट आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, त्यांना कुणीही भीती घालू शकत नाही, पण तरी ते फक्त भक्ताच्या प्रेमापोटी भिल्यासारखे दाखवतात. या लीलेवरून आपल्याला समजते की भगवंत किती भक्तांसाठी काहीही करू शकतात. या महिन्यामध्ये एक रहस्य आहे की भक्तीमधील जे आस्वादन आहे, भक्तीमधील जी प्रतिक्रिया आहे, देवाणघेवाण आहे, त्याच्या भक्तामधील भक्ताचे रसाचे आस्वादन करण्यासाठी भगवंत येतात, त्यामुळे ते वेगवेगळ्या रूपामध्ये येऊन थोडं भीती दाखवितात. तेच श्रीकृष्ण आहेत, तेच कपिल देव आहेत, तेच वामन देव आहेत, हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि भगवंत आणि भक्त यांच्यातील भाव समजून घेणे थोडस कठीणच आहे, त्यासाठी आपण ते समजून घेण्यापेक्षाही त्या जे लीला घडतात त्यातून आनंद घेतला पाहिजे. आणि आपल्याला या प्रभुपाद या श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये सांगतात की बली महाराज ब्राह्मण रूपामध्ये आलेल्या भगवंतांना प्रतिकार करत नाहीत किंवा त्यांचा तिरस्कार करत नाहीत, प्रतिकार करत नाहीत यावरून आपल्याला भागवतम मध्ये भरपूर उदाहरणं आहेत. त्यामधले एखादे आपण पाहूया, परीक्षित महाराजांचं उदाहरण. परीक्षित महाराज हे पृथ्वीवरील सम्राट होते, एकदम मोठे राजा होते ते, आणि त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी नव्हती आणि
त्यांचं राज्य एकदम सुरळीतपणे चाललेलं असते. परीक्षित महाराज एकदा जंगलामध्ये जातात, त्यांना हरिणाची शिकार करायची असते. मग ते हरिणाच्या मागे धावतात, मग धावता 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 त्यांना तहान लागते. मग ते तहान लागते तर ते एका खूप लांब पर्यंत शोध घेतात पाण्याचा की आपल्याला कुठे पाणी मिळेल का, पण कुठेही त्यांना पाणी मिळत नाही. मग ते त्यांना एक लांबवरून एक झोपडी दिसते, मग त्या झोपडीमध्ये जातात परीक्षित महाराज. मग तिथे जाऊन तिथे बघतात तर एक मुनी ध्यानस्थ बसलेले असतात आणि ते परीक्षित महाराज हे पृथ्वीचे सम्राट. त्यांना पाहून ते मुनी काही प्रत्युत्तर देत नाहीत किंवा त्यांना पाहत सुद्धा नाहीत. मग परीक्षित महाराजांना वाटते की आपण सामान्य व्यक्ती जरी आपल्या घरी आले तरी पण आपण त्यांचा पाहुणचार करतो, त्यांना बसा म्हणतो, पाणी देतो, त्यांना वेगवेगळ्या प्रकारे आपण पाहुणचार करण्याचा प्रयत्न करतो. पण हे तर पृथ्वीचे सम्राट होते, त्यांचा तर खूप आदर झाला पाहिजे. पण ते ऋषीनं ध्यानस्थ असल्यामुळे त्यांचं नाव होतं शमिक ऋषी. ध्यानस्थ असल्यामुळे त्यांनी काहीही करू शकत नाहीत आणि परीक्षित महाराज आले त्यांनी पाहत सुद्धा नाहीत आणि त्यांना काही म्हणजे जाणीवच होत नाही, त्यांनी एवढ्या ध्यान अवस्थेमध्ये असतात. मग परीक्षित महाराजांना थोडस वेगळं वाटते. मग तिथे बाजूलाच साप पडलेला असतो, मग ते साप पडलेला त्यांनी काय करतात की त्या शमिक ऋषीच्या गळ्यात टाकतात, गळ्यात टाकतात आणि निघून जातात तिथून. त्यांना तर पाणी मिळतच नाही, पण परीक्षित महाराजांना वेगळं वाटल्यामुळे त्यांनी साप टाकून निघून जातात. मग हे वृत्तांत जो घडलेला आहे, त्यांचा मुलगा असतो शमिक ऋषींचा शृंगी, तो नदीमध्ये स्नान करायला गेलेला असतो. मग तो पण एक ब्राह्मण बालक असतो आणि तो ब्राह्मण बालक असल्यामुळे त्याच्या सोबत मित्र असतात. मग ते मित्र शृंगीला सांगायला जातात की अशा असं इथे वृत्तांत घडलेला आहे की तुझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये साप टाकलेला मेलेला एका राजाने आणि तो तिथून निघून गेलेला आहे, पण तुझ्या वडिलांचा देह आहे का नाही हे पण आम्हाला माहिती नाही. मग शृंगी एकदम घाबरून जातो आणि त्याला पण खूप राग येतो. मग राग आल्यानंतर शृंगी काय करतो, मागचा पुढचा काहीही विचार करत नाही तो. मग पाणी घेतो हातामध्ये, कारण तो नदीमध्ये स्नान करायलाच असतो, हातात पाणी घेतो आणि लगेच त्यांना शाप देतो की जो कोणी असेल तो आजपासून सातव्या दिवशी त्याला तक्षक साप येऊन चावेल आणि त्याचा मृत्यू होईल. मग ही शृंगी स्नान करून तिकडे जातो आपल्या वडिलांच्या आश्रमामध्ये झोपडीमध्ये आणि मग पाहतो तर शमिक ऋषी डोळे उघडून बघतात आणि त्यांना काहीही झालेलं नसते. पण इथे शृंगीला वेगळंच वाटते मनामध्ये विचार आणि मग त्यांना शृंगीला वाटते की मी खूप मोठी चूक केलेली आहे. मग झालेली जो साप दिलेला आहे, जे काही घटना घडलेली आहे तो शृंगी शमिक ऋषीला येऊन सांगतो. मग शमिक ऋषी त्याला खूप राग होतात, हे तू काय केलेलं आहेस, तुझ्याने खूप मोठा अपराध झालेला आहे. तू आपल्या जो राजा आपलं पालन पोषण करतो, आपलं भरण पोषण करतो, आपल्याला त्याच्यामुळे आपलं जीवन चालत आहे, तू त्यांना एवढा मोठा शाप दिलास, तू असं का बरं केलास. मग त्यावेळेसचे जे शाप असतात ते एकदम खरे व्हायचे आणि ते ब्राह्मणामध्ये पण तेवढी शक्ती राहायची. तो ब्राह्मण पुत्र जरी असला तरी त्यांच्यामध्ये एवढी शक्ती होती की ते शाप खरे व्हायचे. मग शमिक ऋषीला खूप वाईट वाटते आणि मग त्यांनी काय करावं असं विचार करतात आणि त्यांचा एक आपला सेवक असतो, त्या सेवकाला परीक्षित महाराजांकडे पाठवतात. मग ते परीक्षित महाराजांना जाऊन सेवक सांगतो की महाराज तुम्हाला शृंगी ह्या शमिक ऋषीच्या मुलाने तुम्हाला शाप दिलेला आहे आणि 7 दिवसानंतर तुमचा मृत्यू होणार आहे. मग परीक्षित महाराज तर हे पृथ्वीचे सम्राट होते आणि त्यांनी ह्यावर निशाप पण दिला असता किंवा त्या शापाला त्यांनी हाकलून लावलं असतं तर त्यांच्यामध्ये एवढी शक्ती होती, परंतु त्यांनी काहीही न म्हणता मग त्या शृंगीला, शृंगी हा ब्राह्मण असल्यामुळे त्यांनी कुठल्याच प्रकारचा शृंगीचा तिरस्कार केला नाही किंवा त्याला प्रतिकार सुद्धा केला नाही. त्यांच्यामध्ये एवढी शक्ती होती की त्या ब्राह्मणाला आणून बंदी करू शकले असते किंवा त्याला कुठली मोठ्यातली मोठी सजा देऊ शकले असते, पण त्यांनी कुठलेही काही न करता जे आहे ती भगवंताची इच्छा आहे आणि ते स्वीकार करतात. परीक्षित महाराज तिरस्कार कुठल्याच गोष्टीचा करत नाहीत आणि प्रतिकार पण करत नाहीत. यावरून आपल्याला समजते की बली महाराज पण इथे ते ब्राह्मण रूपामध्ये माझ्या दारी आलेले आहेत भगवंत, मी पण त्यांचा
बिल्कुल तिरस्कार करणार नाही असं शुक्राचार्यांना सांगतात. शुक्राचार्य परीक्षित महाराज या श्लोकामध्ये, इथे भागवतम मध्ये पहिल्या स्कंधामध्ये श्लोक आहे. स्कंद 1:18 आणि श्लोक क्रमांक 48 आहे. तिरस्कृता विप्रलब्ध्वा क्षुप्ता क्षिप्ता हतापि नास्य तत प्रतिकुर्वन्ती तद भक्ता प्रभोपिय. हा जो श्लोक आहे यावरून आपल्याला कळते की भगवंताचे भक्त इतके क्षमाशील असतात की कोणी त्यांना त्यांचा अपमान केला, कोणी त्यांना फसविले, कोणी शाप दिला, कोणी उपेक्षा केली, उपद्रव दिला अथवा अगदी जीवानिशी ठार मारले तरी ते प्रतिशोध घेण्याचा विचारही मनात आणत नाहीत. याचप्रमाणे बली महाराज पण इथे सांगतात की मी त्यांचा वधही करणार नाही किंवा त्यांची हिंसाही करणार नाही किंवा त्यांना प्रतिकार करणार नाही. एक परीक्षित महाराजांचे उदाहरण झाले. अशाच प्रकारे राधेश्याम प्रभू एक उदाहरण वारंवार सांगतात. एक मंत्री असतो आणि एक राजा असतो. अकबर बिरबलाची आहे कथा ही. तर जो राजा असतो तो त्याला मंत्री सारखं वारंवार म्हणत असतो की जे होते ते भगवंताची इच्छा आहे, जे होते ते भगवंताची इच्छा आहे. पण राजा म्हणतो हा मला मार्गदर्शन करण्यापेक्षा मला उलट सांगतो की जे होते ते भगवंताची इच्छाच आहे. मग राजाला थोडासा राग येतो. मग राजा आणि मंत्री एकदा जंगलात शिकारीसाठी जात असतात. मग राजा बाण मारतो शिकार करण्यासाठी, पण तो बाण मारता मारता त्याच्या बोटाला थोडं जखम होते, त्यालाच लागते. मग त्याच ठिकाणी मंत्री म्हणतो की जे होते ते भगवंताची इच्छा आहे. मग राजाला वाटते की ह्यानं असं का म्हणलंय, मला मी एवढा लागले मला बाण, ह्याच्यावर काही मार्ग उपाय काढण्यापेक्षा हा मला असं म्हणतोय की जे होते ते भगवंताची इच्छा आहे. रागाला राजाला खूप राग येतो. मग ते महालामध्ये जातात आणि त्या मंत्र्याला बंदी करण्याचा आदेश देतो राजा. मग ते आदेश दिल्यानंतर त्या मंत्र्याला बंदी होते. मग राजा दुसऱ्या दिवशी परत शिकारीसाठी जातो आणि मग तिथे चोरांची टोळी दिसते राजाला. मग ती चोरांची टोळी दिसते, त्यामध्ये एक जो प्रमुख असतो त्याला एक बळी द्यायचा असते काली देवीला. तो बळी द्यायचा असतो आणि तो राजा समोर दिसतो. मग तो धडधाकट एकदम चांगला चांगलं व्यक्तिमत्व असलेला राजा दिसल्यामुळे ते चोराचा प्रमुख आपल्या साथीदारांना आदेश देतो की त्यांना पकडून आणा. मग ते त्यांना पकडून घेऊन जातात आणि मग ते बळी द्यायची तयारी करतात. राजाला एकदम सुंदर प्रकारे स्नान घातल्या जाते, त्यांना वेगवेगळ्या सुंदर प्रकारचे आभूषण घातल्या जातात, त्यांना चांगले नवीन नवीन वस्त्र घातल्या जातात आणि राजाला सुंदर प्रकारे तयार करतात. आणि धारदार एकदम चमकदार तलवार राजाला आता मारणारच. एवढ्यात तो जो व्यक्ती असतो मारणारा त्याला दिसत की या राजाच्या हाताला एक बोट कापलेलं आहे आणि त्याला जखम झालेली आहे. आणि तो त्या प्रमुखाला सांगतो की हा आपल्या काहीच कामाचा नाहीये, कारण ज्याचा बळी द्यायचा असतो तो सर्वांगाने चांगला असायला पाहिजे. मग चांगला असायला पाहिजे तर हा जमत नाही आपल्याला. मग राजाला तिथून सोडून देतात. हे मग राजा काय करतो, तिथून पळत सुटतो. त्यानं महल गाठायचंच बघतो. आता मी तर इथून वाचले पण आता त्याला मागचं पुढचं काहीच दिसत नाही. पळत 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 आपल्या महलामध्ये जातो. महलामध्ये गेल्यानंतर मग त्याला वाटते की थोडस लक्षात येते की मंत्री म्हणत होता की जे होते ते भगवंताची इच्छा आहे, जे होते ते भगवंताची इच्छा आहे. मग त्याने पहिल्यांदा आदेश देतो की आपल्या सेवकाला की त्या मंत्र्याला सोडून आण. मग ते मंत्र्याला सोडून आणतात. ते मंत्री म्हणतो, मंत्रीला सगळं हकीकत राजा सांगतो की असं असं झालंय. आणि मग नंतर ते मला त्यांनी सोडून दिले. मग हे तर मला समजले, पण तू हे जेलमध्ये गेलास ह्याच्यात कुठे तुझ्या भगवंताची इच्छा आहे हे मला समजले. मग तो मंत्री म्हणतो की मी जर जेलमध्ये नसलो असतो तर मी पण तुमच्या सोबत शिकारीला आलो असतो. आणि जे कोणी चोरांनी तुम्हाला बंदी केलं होतं आणि बळी देणार होते, तुमचा जर बळी नसता दिला तर तिथे माझा बळी दिला असता. मग ते राजाला हे सगळं समजते. आणि त्या ठिकाणी मंत्र्याला जरी राजाने बंदी केलं होतं पण मंत्री राजाचा बिलकुल त्या ठिकाणी तिरस्कार करत नाही, प्रतिकार करत नाही. जे होते ते भगवंताची इच्छा म्हणून तो पण जेलमध्ये राहतो. यावरूनच बली महाराज पण इथं
तिरस्कार करत नाही हेच आपल्याला सांगायचं आहे. आणखी एक उदाहरणाद्वारे आपण पाहू शकतो की जड भरत महाराज, जड भरत महाराजांना पण ते एकदा जंगलामध्ये डाकू असतात आणि ते डाकू त्यांना बंदी करतात आणि बंदी करतात त्यांना काली देवीला बळी द्यायचं असते. आणि मग जड भरत पण असे चांगले सुदृढ असतात, धट्टे धष्टपुष्ट चांगले असतात. मग ते पण खुश होतात डाकू की आपल्याला चांगला व्यक्ती मिळालेला आहे की काली देवीला आपल्याला बळी देण्यासाठी. आणि त्यामधला पण डाकू म्हणतो की काली देवीला आपण बळी दिल्यानंतर ती आपल्याला धन संपत्ती ऐश्वर देईल आणि हा चांगला व्यक्ती आहे ह्याला आपण काली देवीला बळी देऊया. मग त्याला पण पूर्ण जड भरताला पण तयार केलेलं जाते बळी देण्यासाठी. आणि मग जड भरत काहीही म्हणत नाहीत, कुठल्याच गोष्टीचा तिरस्कार करत नाहीत, प्रतिकार करत नाहीत आणि ते एकदम भगवंताचे शुद्ध भक्त असतात. पण हे काली देवीला सहन होत नाही की ते काली देवी स्वतः प्रकट होतात आणि भगवंताला आपल्या भक्तांविषयी जे काही अपराध होत आहे ते सहन होत नाही. त्यामुळे भगवंत काली देवीलाच बुद्धी देतात की तू त्या जड भरताला वाचव. ह्या ठिकाणी पण जड भरत वाचला जातो आणि ते कुठल्याही प्रकारचा प्रतिकार करत नाहीत. यावरून पण बली महाराजांचा किती भगवंताप्रती प्रतिकार न करण्याचा गुण दिसून येतो. आणि अशाच प्रकारे अजून एक कथा भागवतामध्ये येते की जड भरत महाराज व राजा रघुगण. राजा रघुगण हे खूप मोठे राजा होते आणि त्यांची पालखी नेत असतात. त्या पालखीमध्ये नेत असताना तीन माणसे उपलब्ध असतात पण एक माणूस त्यांना भेटत नसतो. मग तो रस्त्याने जड भरत जात असतात. मग सर्वजण म्हणतात की हा खूप चांगला आहे जड भरत, दष्टपुष्ट दिसतो, ह्याला आपण घेऊया. मग तो एका साईडने पालखी पकडतो राजाची. पण तो काय करतो जड भरत, रस्त्यामध्ये मुंग्या येतात. मग ते मुंग्या आल्या की तो असं एका साईडने झुकतो आणि नंतर दुसऱ्या साईडने झुकतो, असं हलत 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 तो जातो. मग ते हल्ल्यामुळे जड भरत जे रघुगण राजा असतात त्यांना खूप त्रास होतो पालखीमध्ये बसलेले असल्यामुळे. मग ते राजा जड भरताला म्हणतात की तू असं का हलतोयस, तुझ्यामुळे मला खूप त्रास होऊ लागलाय, तू धडधाकट आहेस ना, तू म्हातारा दिसतोयस, बोलल्यानं म्हातारा आहेस की काय असं हलायला. मग ते राजा रघुगण जे काही बोलतात ते जड भरत महाराज सगळं सहन करतात, कुठल्याच गोष्टीचं उत्तर देत नाही. चांगला धष्टपुष्ट दिसतोय त्याला आरोप करतात राजा रघुगण. मग सगळं काही त्यांचं बोलणं होऊ देतात. त्याच्यानंतर जड भरत महाराज बोलायला लागतात. मग ते जे बोलतात मग राजा रघुगणला वाटते अरे बापरे, मी फार मोठी चूक केलेली आहे, हे तर साधे जीव नाहीयेत, हे तर खूप महान व्यक्ती आहेत. मग जड भरत महाराज जे काही बोलले ते राजा रघुगणाला एकदम हृदयाला भिडत. त्यामुळे ते चरण पकडतात जड भरतांचे. आणि इथे पण दिसून येते की जड भरत बिलकुल प्रतिकार करत नाही, तिरस्कार करत नाही. ह्या पण उदाहरणावरून आपल्याला समजते की बली महाराजांचं कशा प्रकारे प्रतिकार न करण्याची वृत्ती आहे. आणखी एक आपण राधानाथ स्वामी महाराजांचे पण उदाहरण पाहू शकतो. राधानाथ स्वामी महाराजांच्या जीवनावर जे पुस्तक लिहिलेले आहे जर्नी होम, मग त्यांनी जर्नी होम मध्ये जर आपण वाचलं तर आपल्याला समजेल की त्यामध्ये महाराजांना किती प्रकारचे संकट आलेले आणि महाराज कशा कशा संकटातून गेलेले आहेत. पण महाराज जे आहेत त्या प्रत्येक संकटामधून मला काय शिकायचे आहे, ह्यातून मला काय भगवंताला समजावून सांगायचं आहे हेच पाहतात. महाराज कुठल्याही संकटामधून कुठल्याच प्रकारचा तिरस्कार करत नाहीत किंवा प्रतिकार करत नाहीत की भगवंतानी मला असंच केलंय तसंच केलंय असं महाराज तर कधीच म्हणत नाही. उलट महाराज सगळ्या गोष्टीतून आपल्याला काय शिकायचे हे समजून घेतात. आणि आपण पण महाराजांच्या उदाहरणावरून शिकलं पाहिजे की कुठल्याही गोष्टीत आपण भगवंताची ती प्लॅनिंग आहे, आपल्यासाठी काहीतरी वेगळं करायची इच्छा आहे भगवंताची हे समजून घेतलं पाहिजे. महाराजांचा पण इथे गुण दिसून येतो की कुणाला कुठल्याच प्रकारचा तिरस्कार करत नाहीत, प्रतिकार करत नाहीत. आणि बली महाराजांचे गुण दाखविण्यासाठीच वामनदेव हे छोट्या ब्राह्मणाच्या रूपात येतात आणि ब्राह्मणाच्या रूप घेऊन येतात. पण त्यांच्या मागे पण प्रेम खूप असते. प्रेमापोटी ते या छोट्याशा ब्राह्मण बटूच्या रूपामध्ये येतात. आणि
ह्या ह्याच्यामध्ये रहस्यमय गोष्टी दोन आहेत की भगवंताला भीती नाही कुठल्याही गोष्टीची. आपण मागच्या उदाहरणामध्ये बघितले की भगवंत भीत नाहीत, परंतु भगवंत हे लीला करण्यासाठी भगवंत भिल्यासारखे दाखवतात. आपण दामोदर लीलेचे उदाहरण देऊन सांगितले, आणि भगवंत बली महाराजांच्या ह्या फक्त ब्राह्मण वेशामध्ये आलेत आणि छोट्या बटूच्या रूपात आले म्हणून ते फक्त भिल्यासारखे आपल्याला दाखवतात. आणि दुसरे एक रहस्याची गोष्ट म्हणजे तिरस्कार करत नाही, आणि तिरस्काराची कुठलीही भावना ह्याच्यामध्ये नसते. आपण ह्याच्यापासून अजून एक बघू शकतो की चैतन्य महाप्रभूचे एक उदाहरण आहे. चैतन्य महाप्रभू महाराज 5 तारखेच्या प्रवचन मध्ये सांगत होते की चैतन्य महाप्रभू हे खूप महान भगवंत होते. पण चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा महाप्रकाश लीलेमध्ये सुंदर अशा प्रकारे सगळ्या भक्तांवर कृपा केली, आणि मग त्या महाप्रकाश लीलेमध्ये चैतन्य महाप्रभू जेव्हा असतात मग सर्वांना आपले रूप दाखवतात आणि सगळ्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. परंतु त्यामध्ये एक मुकुंद दत्त नावाचा भक्त असतो. पण त्या मुकुंदाला चैतन्य महाप्रभू म्हणतात की मी तुझ्यावर बिलकुल कृपा करणार नाही आणि मी तुला कृपाच देणार नाही, आणि मी माझं रूप तुला दाखवणार पण नाही, असं मुकुंद दत्तला चैतन्य महाप्रभू म्हणतात. हे ऐकल्यानंतर मुकुंद दत्तांना फार वाईट वाटते. मग ते म्हणतात की एवढे महाप्रभू सगळ्या लीला करतायत आणि सगळ्या ह्याच्यामध्ये सगळ्या भक्तांना सहभाग पण आहे, आणि माझ्यावरच का ते कृपा करत नाही. मग रडत बसतात मुकुंद दत्त. रडत असल्यानंतर मग दुसरे भक्त मुकुंद दत्तकडे येतात की आणि सगळं हे वृत्तांत जाऊन परत चैतन्य महाप्रभूला सांगतात. मग चैतन्य महाप्रभू म्हणतात, चैतन्य महाप्रभूला भक्त विचारतात की तुम्ही त्यांच्यावर कधी कृपा करणार आहेत. मग चैतन्य महाप्रभू म्हणतात की हजारो वर्षानंतर, लाखो वर्षानंतर, असं चैतन्य महाप्रभू त्यांना सांगतात. मग जे चैतन्य महाप्रभूने म्हणले ते मुकुंद दत्तला जाऊन सांगतात. मग ते मुकुंद दत्त जे रडायलेले असतात, दुःखी झालेले असतात, आणि ते मनातले मनात विचार करत असतात. मग ते म्हणतात की मग चैतन्य महाप्रभूचा निरोप सांगतात भक्त. मग ते मुकुंद दत्त जे काही ऐकलं ते पटकन रडायलेले असून आनंदाने नाचू लागतात. मग मुकुंद ते भक्त भक्तांना कळतच नाही की हा असं का करतोय की हजारो लाखो वर्षानंतर कृपा करणार आहे तरी पण याला आनंद होतोय. मग ते मुकुंद काय म्हणतात की मी माझ्यावर ऍटलीस्ट भगवंत मला कधीतरी कृपा देतील, भगवंत माझा स्वीकार करतील. एवढे प्रसन्न होतात की भगवंत माझा स्वीकार करतील आणि भगवंत मला बघायला तयार आहेत कधी ना कधी, कितीतरी जन्माचा नंतर असू दे पण माझ्यावर भगवंत कृपा करायला तयार आहेत. एवढे प्रसन्न होतात की ह्यांच्यातील लीला समजणे थोडेसे आपल्याला कठीण जाते. भगवंत भक्ताचा तिरस्कार कधीच करत नाहीत आणि भक्त पण भगवंताचा तिरस्कार करत नाहीत या लीलेवरून आपल्याला समजते. पण हा गुण एकदम चांगला आहे की काहीच तिरस्कार न करणे. इथे आपला मुकुंद पण भगवंताचा तिरस्कार करत नाही, परंतु भगवंतालाच दया येते. आता आपण सगळे उदाहरण पाहिलेत की भगवंताचा प्रतिकार करायचा नाही. परीक्षित महाराज, पुन्हा मंत्री आणि राजाच, परत जड भरत महाराज आणि डाकूंचे, परत राजा रघुगण आणि जड भरत महाराज, पुन्हा राधानाथ स्वामी महाराजांचे पण उदाहरण आपण पाहिले. आणि ह्या सर्व उदाहरणावरून आपल्याला समजते की भगवंताचा तिरस्कार करायचा नाही आणि प्रतिकार करायचा नाही. जे आहे ते जे कंडिशन मध्ये आपण ज्यावेळी जी योग्य कंडिशन असेल त्यावेळी तसं वागलं पाहिजे. आणि बली महाराज पण शुक्राचार्यांना हेच समजावून सांगतात की हे जे ब्राह्मण आहेत ते माझ्या दारी आलेले आहेत, मला याचना करायला आलेले आहेत आणि मला ते मागत आहेत. आणि तेच जर विष्णूच्या रूपात आले असते तर मी तर सगळं दिलं असतो ना, मग तू मला का अडवत आहेस, तुम्ही मला का अडवत आहे, असं शुक्राचार्यांना बली महाराज म्हणतात. ही उदाहरण आपण प्रतिकार न करण्यावरचे बघितले, आणि आपण प्रतिकार केल्यानंतर काय होते हे उदाहरण बघूयात. आणि ह्याचे उलट उदाहरण म्हणजे एक ध्रुव महाराजांचं उदाहरण. ध्रुव महाराज हे 5 वर्षाचे बालक होते आणि ध्रुव महाराजांच्या वडिलांचे नाव होते उत्तानपाद आणि त्यांच्या आईचे नाव होते सुरुची आणि सुनीती. मग ध्रुव महाराजांना एकदा आपल्या
ते दरबारामध्ये बसलेले असतात उत्तानपाद. मग त्या ध्रुव महाराजांना एकदा इच्छा होते की आपल्या वडिलांच्या मांडीवर बसावे आपण. मग ते इच्छा झाल्यानंतर ध्रुव महाराज छोटे 5 वर्षाचे बालक असल्यामुळे ते कुठलाही विचार न करता सरळ सरळ चालत जातात त्या खुर्चीजवळ, म्हणजे सिंहासनाजवळ उत्तानपादाच्या, आणि जाऊन मांडीवर बसतात. ते मांडीवर बसल्यानंतर सुरुची ही उत्तानपादांची आवडती नाणी असते. मग ती सुरुची येते तिथं आणि मग ती सुरुची ते पाहते की उत्तानपाद हा कसा मांडी उत्तानपादांच्या मांडीवर कसा ध्रुव महाराज बसले. मग तिला एकदम राग येतो आणि मग ती तिरस्कार करते आणि तिथून ध्रुव महाराजांना ओढते. आणि मग तिरस्कार इथं या उदाहरणावरून आपल्याला कळते की सुरुची कशा प्रकारे तिरस्कार करते ध्रुव महाराजांचा. अशाच प्रकारे आपण अजून एक उदाहरण पाहू की प्रजापती दक्ष. प्रजापती दक्ष हे यांनी शिवजींचा तिरस्कार केलेला आहे आणि यावरून पण प्रजापती दक्षांचं कळते की आपल्याला की कशा प्रकारे त्यांनी शिवजींचा तिरस्कार केलेला आहे. आणि इंद्र आणि वृत्रासुर, इंद्राला पण कसं होतंय, इंद्राला पण वृत्रासुराला पाहिल्यानंतर खूप राग येतो आणि मग इंद्र वृत्रासुराचा तिरस्कार करतात. आणि आपण यावरून सगळं आपल्याला समजतंय की कशा प्रकारे तिरस्कार केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये सॉरी ह्या ध्रुव महाराजांच्या किंवा शिवजींच्या उदाहरणामध्ये दक्ष प्रजापती आणि इंद्र ह्यांच्या जीवनामध्ये तिरस्कार केल्यामुळे किती वाईट घटना घडतात सुरुचीच्या. आणि यावरून आपल्याला समजते की कशा प्रकारे आपण भगवंताचा तिरस्कार नाही केला पाहिजे. आणि इथं पण आपल्याला या श्लोकामध्ये पण शुक्राचार्य बली महाराजांना खूप प्रकारे अडवण्याचा प्रयत्न करतात की तू ते हिंसा केली पाहिजे, ब्राह्मणाला वापस केलं पाहिजे आणि तू दान नाही दिलं पाहिजे. पण इथं बली महाराज बिलकुल शुक्राचार्यांचं ऐकत नाहीत. शुक्राचार्य हे जरी अधर्म सांगत असले तरी बली महाराज बिलकुल ऐकत नाहीत आणि त्यांनी स्वतः म्हणतात की मला प्रतिकार करायचा नाही किंवा माझा कुणी वधही जरी केला तरी माझा निश्चय पक्का आहे आणि मी माघार घेणारच नाही आणि भगवंताला माघारी पाठवणार सुद्धा नाही. इथे बली महाराजांचे गुण दाखवण्यासाठी वामन देव ब्राह्मणाच्या रूपात येतात. बली महाराजांना पण इथे वाटते की एक छोटा ब्राह्मण मुलगा आहे जो आहे तो घाबरलेला आहे हे वाटते. पण ते प्रेमापोटी घाबरतात आणि प्रभुपाद पण तात्पर्यामध्ये सांगतात की हे विनोदमय लिहिलेलं आहे. आणि यावरून आपल्याला समजते की आपण कशा प्रकारे भगवंताचा तिरस्कार नाही केलेला पाहिजे. आणि तिरस्कार जर केला तर आपल्याला खूप वाईट त्याचे परिणाम आपल्या जीवनामध्ये घडतात. आणि आपल्या जीवनामध्ये पण जर अशा प्रकारच्या घटना घडल्या असं तिरस्कार न करणे अशा असे बरेच प्रसंग आपल्या जीवनामध्ये पण येतात. आणि यावेळेस आपण कशा प्रकारे केलं पाहिजे की सहन केलं पाहिजे, त्या प्रसंगाला सहन केलं पाहिजे, तिरस्कार न करता प्रतिकार न करता ते जी घटना घडलेली आहे तिला सहन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हेच आपल्याला या श्लोकावरून प्रभुपादांना सांगायचं आहे की हे जे काही आपण बोलतोय ते माझ्या पण हे शुद्धीकरणासाठीच आहे. मी हे दुसरं कुणासाठी बोलत नाही तर माझ्या स्वतःच्या शुद्धीकरणासाठी बोलत आहे. आणि काही चुकले असेल तर मला माफ करा. मी जे काही बोलले ते मालिनी माताजी, श्रीनिवास प्रिया प्रभूजी आणि गौरप्राण प्रभूजी यांच्या मार्गदर्शनाखाली बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हरे कृष्णा, खूप खूप धन्यवाद माताजी. खूप सुंदर झालं माताजी, खूप सुंदर, अत्यंत सुंदर मुद्दे व्यवस्थित बोलली तू. महत्वाचे पॉइंट छान होते. तुमच्या आशीर्वादाने बोलू शकते. अरे कृपा किशोर माताजी की जय. हरे कृष्णा. तर खूप खूप धन्यवाद माताजी. तर माताजी अतिशय सुंदर रित्या सांगितलं की भौतिक दृष्ट्या
प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा कशा प्रकारे बली महाराज आपल्या वचनावर एकनिष्ठ असतात. खूप सुंदर प्रतिकूल परिस्थितीचं माताजीने वर्णन केलेलं आहे. तर खूप खूप धन्यवाद माताजी. यासाठी माताजीने अनेक उदाहरणं दिलेली आहेत, इतकं सुंदर प्रवचन दिलं, त्याबद्दल आपण माताजींचे आभार मानूया, त्यांचे स्वागत करूया, त्यांना धन्यवाद देऊया तीन वेळेस हरिबोल म्हणून. हरिबोल. धन्यवाद. आणि आता दामोदर अष्टकम होईल. हरिबोल. हरिबोल. हा वृष्णीप्रिया माता. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. दंडवत. हा हरे कृष्णा. हरे कृष्णा. चालू करा माताजी. हरिबोल. हा चालू करते प्रभूजी. श्री रूपाद की जय. दामोदर अष्टकम. श्री सत्यवत सत्यव्रत मुनिकृत. नमामीश्वरम सचिदानंद रूपा लक्षकुंडलं भूतले ब्राजमानम यशोदा व्योलोकनाथम मानम परामृषमर्दं ततो दृष्टगोप्या यशोदा व्योलोकनाथम मानम परामृषमर्दं ततो दृष्टगोप्या दामोदरं भक्तिबद्धं द्रक्ष्वनीलाभिरानन्दकुण्डे स्वघोषमिमाचन्द्रमख्यपयन्तम् प्रेम तस्व्रति वंदे वरम देव मोक्षा पुरात गोपाल बाल सदा मे मन सी मंदे व्रतं कुंडले स्निग्धरक्ते च गोपा महोजुम्बितं बिम्ब रक्तान्धरं मे मनसा विरसामलं लक्षलाभे नमो देव दामोदरानन्द विष्णु प्रसिद्ध प्रभो दुःख जलाभिमग्न कृपा दृष्टि विषादिन बतानु ग्रहानी शमामजमेदिक्षि दृष्टा कुबेरात्मजो बद्ध मूर्तेवयद्वान् त्वया मोचितो भक्ति भाजो कृतो च तथा प्रेम भक्ति स्वकामे प्रयच्छ नमोक्ष ग्रहो मे स्ति दामोदरेण नमस्ते सुदाम्ने स्फुरदिति दाम्ने त्वदीयोदराय च विश्वस्तदाम्ने नमो राधिकाय त्वदीयप्रियाय नमो आनन्दलीलाय देवाय तुभ्यं नमो राधिकाय त्वदीयप्रियाय नमो आनन्दलीलाय देवाय तुभ्यं नमामीश्वरं सच्चिदानन्दरूपा लसत्कुण्डलं गोकुले व्रजमानम् यशोदाम्बियोलोकनाधममानम् परामृष्टमर्दं ततो दृष्टगोप्या हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय रन बलराम कृष्ण
कृष्ण बलराम जय कृष्ण बलराम जय वृंदावन धाम वृंदावन धाम वृंदावन धाम जय वृंदावन धाम दामोदर अष्टकम की जय कार्तिक मास दामोदर मास की जय श्रील प्रभुपाद की जय हरे कृष्ण महामंत्र की दामोदर दामोदर जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे जय राधा माधव राधा माधव राधे जय गौरनिताय 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 जय जय प्रभुपाद प्रभुपाद जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव जय श्री राधा दामोदर अष्टकम की दामोदर मास की जय श्री राधा दामोदर भगवान की जय जय सरस्वती माता की जय श्री श्री राधा माधव भगवान की नित्य सेवे सेवे दोन माताजी सेवा अर्पण के लिए नित्य सेवेचा प्रेम सेवन माताजी ने दोन शब्द दिलेले आहेत आणि दोन शक्ति माताजी ने दोन शब्द दिलेले आहेत हरी बोल आणि नित्यशेवर रोज बोला ओके तुम्ही उडलेले हरी बोल काय म्हणलं आनंद करते प्रभू हरे कृष्ण तर आज संध्याकाळी वैष्णव सदाचार्याचा क्लास आहे 6 वाजता परमपूज्य माल्ली माताजीच्या मुखारविंदातून तर सर्व भक्तांना विनंती आहे की आज संध्याकाळी 6 वाजता सर्व भक्तांनी माताजींची अमृतवाणी ऐकण्यासाठी 6 वाजता ऑनलाईन मध्ये यायचंय हरे कृष्ण हरी बोल